सध्या मुंबईत नवरात्रीपास गरबा जोरात सुरू आहे. नवरात्रीच्या काळात फसवणूक करण्याचा नवीन प्रकार आरोपींनी शोधून काढला आहे. जिथे नवरात्रीच्या गरबा हंगामासाठी पास मिळवून देण्याच्या नावाखाली आरोपींनी लाखोंची फसवणूक केली आहे. असाच एक प्रकार MHB पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला आहे. जिथे फाल्गुनी पाटकला गरब्याचा पास मिळवून देण्याच्या नावाखाली 4 आरोपींनी मिळून 160 अधिक लोकांची 514,000 रुपयांची फसवणूक केली. तक्रारदारांनी पासही देण्यात आले नाहीत. या प्रकरणी MHB पोलिसांनी तक्रार नोंदवून 4 आरोपींना अटक केली आहे. अश्विन रमाकांत सुर्वे, श्रीपाल मुकेश बगाडिया, सुशील राजाराम तिरलोटकर, संतोष भागवत गुंबर अशी त्यांची नावे आहेत. सर्व आरोपी दहिसर बोरिवली येथील रहिवासी आहेत. ज्या कारमधून या आरोपींनी हा व्यवहार केला ती गाडी जवळच होती. 12 ऑक्टोबरला आमच्याकडे तक्रार झाली होती. पोलीस स्टेशनला एक अंदाजे 160 लोकांचा एक ग्रुपला ग्रुप पास जो असतात त्यामध्ये गरबाचे जे ग्रुप पासेस असतात त्यामध्ये त्याच्याकडून पैसे घेतले आणि नंतर पासेस वगैरे काही उपलब्ध करू दिला नाही, कॉन्टॅक्ट करत नाही. त्याप्रमाणे फसवणूक करण्याची तक्रार झाली होती. पोलिसांनी याच्यामध्ये सगळे टेक्निकल अनालिसिस करून 4 आरोपी निष्पन्न केलेले आहे आणि दोघांना काल आणि दोघांना आज त्याचा ताब्यात घेण्यामध्ये पोलिसाला यश प्राप्त झालेलं आहे. अटक झालेल्या आरोपीचं नाव अश्विनी सुर्वे, श्रीपाल बागडिया, सुशील किरलोटकर आणि संतोष गुंद्रे असे 4 आरोपी आहेत. दोघाला अटक करून त्याच्याकडून रोख रक्कम 91,000, गुन्ह्यामध्ये वापरलेली इनोव्हा गाडी आणि गुन्हा कॉल करण्यासाठी जे गुन्ह्यामध्ये वापरलेला मोबाईल हे सगळा पोलिसांनी जप्त केलं. तर आरोपी तर रॅगरोल काय आहे आणि त्याच्याकडून काय काय मालमत्ता हे जसं सांगितलं मालमत्ता जे रिकवर केलं आहे 91,000 रोख, गाडी आणि मोबाईल. तसेच ते सगळे लोकलच आहे, त्यापैकी एकाचा हॉटेल चालकचा पण बिझनेस आहे. इतर पण लोकलच याच भागाचे राहणारे बोरिवली कांदिवली आणि पण अशा 514,000 असं त्याच्याकडून पैसे घेतले ते आम्ही कॅशमध्ये. नंतर पर्स डिलिव्हर केला नाही म्हणून ते गुन्हा दाखल झाले. तर नेमकं मुदत काय होतं आणि हा एकाचा कसा काही हा टार्गेट करण्यात आला कसा काही हा ग्रुप होता ज्याच्या झाला आहे. आतापर्यंत काही इतर कोणी तक्रारदार पोलिसासमोर नाही आलेला आहे, पण याच्याकडून आम्ही चौकशी करत आहोत की त्यांनी काही दुसऱ्या लोकांना फसवलेलं आहे की ते सगळं आम्ही इथं चौकशी करतो. सगळा हा करार झालेला आहे. हा जो पैसा ऑनलाईन फोनवर कॉन्टॅक्ट केला होता, त्यांनी फोनवर कॉन्टॅक्ट करून संपर्क केला, त्यांना पैसे घेतले तर डिलिव्हरी केली. आम्ही मुंबईकर 24 तास या ऑनलाईन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन क्लिक करण्यास विसरू नका.